달리 빨리 다시 달리 빨리 다시 달리 빨리 बदलापूरच्या घटनेसंदर्भात या शैक्षणिक संकुलामध्ये ज्या शैक्षणिक संकुलामध्ये उद्याचा भावी नागरिक उद्याची भावी नागरिक घडते अशा संकुलामध्ये अशा अमानवीय घटना घडतात या घटनेचा मी पूर्णतः धिक्कार आणि निषेध करते. आणि ही घटना केवळ राजकीय न घेता ही सर्वांची सामाजिक जबाबदारी आहे आणि या सर्व शैक्षणिक संकुलामधल्या समाजामध्ये वावरणाऱ्या मुलींना स्त्रियांना आणि लहान बालकांना आपण संरक्षण कवच देण्याची आपली नैतिक जबाबदारी आहे असं मला वाटतं. आणि म्हणून या उद्याची भावी पिढी ज्या संकुलामध्ये तयार होती आहे त्यांनी या सर्व व्यवस्थापनाने संरक्षणाची हमी घेण्याची जबाबदारी आणि आज वेळ आज येऊन ठेपलेली आहे. आणि म्हणून या घटनेचा मी पूर्णतः निषेध आणि धिक्कार करते. आणि आपण सर्वांनी मिळून या सामाजिक जबाबदारीचं भान ठेवून आपण या सर्व गोष्टीवर विचार विनिमय करावा असं मला वाटतं. बदलापूर येथे झालेल्या दोन चिमुकल्या मुलींच्यावरील अत्याचाराच्या घटनेचा मी प्रथमतः तीव्र निषेध व्यक्त करते. अशा ज्या घटना घडत आहेत या घटनेतील जे आरोपी आहेत दोषी आहेत त्यांचा लवकरात लवकर शोध घेण्यात यावा आणि त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात यावी. अशी जी प्रकरणे घडत आहेत ही प्रकरणे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावीत आणि त्या आरोपींना कडक शिक्षा करण्यात यावी. दुसऱ्या बाजूला घरातून शाळेतून मुलींना गुड टच बॅड टच याची शिकवण देण्यात यावी. घरातील प्रत्येक आईने आपल्या मुलीशी मैत्रीचे नाते निर्माण करावे. मुलींशी मनमोकळ्या गप्पा माराव्यात तिच्याशी संवाद साधावा. आजचे वर्तमानपत्र जर आपण बघितलं तर आज सांगली जिल्ह्यामध्ये गेल्या 1.5 वर्षामध्ये 180 बलात्काराच्या घटना आढळून आलेल्या आहेत. आपल्याकडे या विरोधी कायदे आहेत पण त्या कायद्याची कठोर अंमलबजावणी केली जात नाही. दिवसेंदिवस वाढणाऱ्या या घटना जर रोखायच्या असतील तर कठोर कारवाई करण्यात यावी, त्या कायद्यांची अंमलबजावणी करण्यात यावी जेणेकरून अशा घटनांच्यावरती पायबंद बसेल, आळा बसेल. बदलापूरमध्ये 2 चिमुकल्यांवर अत्याचार झाला. बलात्कार या शब्दातील ब अक्षराचा अर्थ ज्यांना माहीत नाही अशा 2-4 वर्षीय चिमुकलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना शिक्षा झालीच पाहिजे. शाळा शाळातून घराघरांमधून मुलांबरोबर मुलींना आणि मुलींबरोबर मुलांना लैंगिकतेचं शिक्षण देणं गरजेचं आहे. सरकारने जशी लाडकी बहीण योजना काढली आहे तसंच सरकारने सुरक्षित मुलगी योजना काढणेही अत्यंत गरजेचं आहे. कलकत्त्यामधील महिला डॉक्टर असेल अथवा या चिमुरड्या असतील यांच्यासाठी सरकारने वेगळं न्यायालय स्थापन करून अगदी कमीत कमी वेळेत दोषींना शोधून त्या दोषींवर कठोर कारवाई करणं अत्यंत गरजेचं आहे.